సార్, శాంతిగిరి మహారాజ్ శివసేన కూడా పంపారు, దేవుడు స్పై అవుతుంది. శాంతిగిరి మహారాజాన్ని శివసేన కూడా పంపారు, శివసేన కూడా చిన్న శివసేన కూడా పర్లే, ఇవి ఫామ్ నై మళ్ళా అయితే పని కాయ పట్టండి, మా ఇది కూడా అందుకని జాగా పట్టుకోవడం చాలా నేను నాకు జాగే కీడా కాయం వస్తారా తిని శివసేన ఇక్కడ ఉంటారు. आता मला काय माहिती आहे, मी जे तुमच्या समोर इथे नाशिकमध्ये आहे, तिथं काय ठरलं काय मला माहिती नाही. त्यांच्या शिष्टमंडळाने आपली भेट घेतली, हा ते असं आहे ना की आता ज्यांना उभं राहायचं आहे ते सगळ्यांची भेट घेणारच. आपण देखील महायुतीतील नेते आहात, आपण देखील महायुतीतील मोठे नेते आहात, त्या संदर्भात काही चर्चा झाली शांतिगिरी महाराजांची. आता लोक आल्यानंतर ते हेच सांगणार ना, आम्ही फॉर्म भरतो, आम्हाला सहकार्य करा वगैरे वगैरे सांगतात. आपण काय सांगायला पाहिजे, तुम्ही सांगा. साहेब, एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, अजूनही आपला तिढा काय माहित कधी, मला काही माहिती नाही आहे. हा प्रश्न जे आहे तिथे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार ते बसून सोडवतील, ते नाव जाहीर करतील, त्याला बघू. ते ज्यांचं नाव जाहीर करतील त्यांचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे. बाकी तोपर्यंत जे आहे सगळे लोक येणारच, विरोधी पक्षाचे येणार, ज्यांना वाटतं की शिवसेनेचं तिकीट मला मिळणार ते मिळणार. आता कोणी किती आपला विरोधक असला किंवा आपला पाठण, निवडणुकीमध्ये तर प्रत्येकजण प्रत्येकाला भेटणार आणि आपण प्रत्येकाचा आदर ही आपली संस्कृतीच आहे. साहेब, नाशिकच्या जागेवरून तुम्ही नाराज आहे म्हणून इतर ठिकाणी प्रचाराला जात नाही अशी चर्चा आहे. चली हा जातो आपण.